धुळे जिल्ह्यातील मोहाडी पोलीस पथकाने अवैध शस्त्र विक्री करणाऱ्या आरोपीला सापळा रचून माहिती मिळताच आरोपीला रंगेहात पकडण्यात आले. तसेच गुन्ह्याचे तपासादरम्यान अशी माहिती समोर आली होती की तंगेगाव तालुका अंधाडा जिल्हा बडवान मध्य प्रदेश राज्य येथील काही इसम धुळे शहरात परिसरात बनावटी पिस्तूल जिवंत कासतुडे विक्रीचा व्यवसाय करतात. त्यावेळी तपास पथकाने रवाना होऊन अवैध शस्त्र विक्री करणारे लोकांबाबत गोपनीय माहिती काढली. अप्पर पोलीस अधीक्षक धुळे विवेक पानसरे यांना गुप्त माहिती मिळताच सापळा रचून आरोपीला धुळे शहरात त्याच्याकडून 3 पिस्तूल पांढऱ्या रंगाचे व पांढऱ्या रंगाचे धातूचे मॅगझिनमध्ये होते व 6 जिवंत बनावटी काढतूस होते. त्याची एकूण 90,720 किमतीचे होते. मोहाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहाडी पोलीस स्टेशनला 399-402 प्रमाणे गुन्हा दाखल होता. त्या गुन्ह्याच्या तपासाअंतर्गत आणि त्या गुन्ह्यामधील आरोपीकडून काही माहिती मिळवली होती. तसेच त्या गुन्ह्यातील इतर जे काही ॲस्पेक्ट्स आहेत त्यांचा अभ्यास केला असता आम्हाला मध्य प्रदेशवरून अवैध हत्यारांची तस्करी करणाऱ्या एका टीमबद्दल माहिती मिळाली. आमचे कॅब शेख पाटील हे शहरात होत आणि त्यांच्या पथकातील लोक त्यांनी याच्याबद्दल काही दिवसापासून अतिशय व्यवस्थित असा अभ्यास केला होता. त्यांचं पथक हे मध्य प्रदेश या ठिकाणी जाऊन सुद्धा त्या ठिकाणी तस्करी करणाऱ्या माहिती संकलित केली होती. ती सर्व माहिती संकलित करून आणि तपासातील इतर काही बाबींचा अभ्यास करून गेल्या 2 दिवसापासून ते मोहाडी टोल नाका या ठिकाणी ट्रॅक लावून बसले होते. आणि मध्य प्रदेशवरून एक आरोपी त्याचं नाव आहे राजू सुरेश पावरा हा काही हत्यारांची डिलिव्हरी देण्यासाठी जाणार असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. त्यांनी तो त्या ठिकाणी ट्रॅक लावून अतिशय शिताबीने त्या आरोपीला त्या ट्रॅकमध्ये पकडून त्याच्याकडून 3 अग्निशस्त्रे जप्त केलेली आहेत. त्याबाबत मोहाडी पोलीस स्टेशनला 38/2018 35(3)(25) याप्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे. धुळ्याहून सद्दाम पटेल, इंडिया न्यूज एक्सप्रेस.